यत्ता तिसरी विषय परिसराभ्यास पाठ दुसरा अबव किती प्रकारचे हे प्राणी भाग दुसरा। विद्यार्थी मित्रांनो, या पाठातील मागच्या भागामध्ये आपण बघितलं प्राणी, त्यांचे रंग, त्यांचा आकार, त्यांचे वैशिष्ट्य, त्यानंतर त्या प्राण्यांच्या हालचाली, त्यांचे वेगवेगळे प्रकारचे रंग, आपण ही माहिती मागच्या भागामध्ये बघितली। आता या भागामध्ये आपण बघणार आहोत आपण जे प्राणी पाळतो, उदाहरणार्थ कुत्रा, गाय, म्हैस, बैल, हे आपण प्राणी पाळत असतो। गाई, म्हशी, शेळ्या दूध देतात, कोंबड्या, काही जण कोंबड्या पाळतात, मांस, दूध, अंडी हे पदार्थ त्या प्राण्यांपासून मिळतात। बैल शेतीच्या कामात मदत करतात, गाडीला झोपले तर बैल ओझे वाहतात, ओझे वाहण्यासाठी काही जण घोडे किंवा गाढव पाळतात। आपण पाळलेल्या प्राण्यांची निगा ठेवत असतो, त्यांना खाऊपिऊ घालत असतो, ते आजारी पडले तर त्यांची काळजी घेत असतो। पाळलेले प्राणी आपल्याला लळा लावत असतात। आता पुढचे चित्र बघूया। या चित्रामध्ये आम्ही घरगुशे, म्हणजेच काही प्राणी मात्र नको असेल तेव्हा ते घरात घुसत असतात। आता या चित्रामध्ये तुम्हाला दिसत आहे उंदीर, डास, त्याच्यानंतर तो कोळी, झुरळ असे प्राणी काय करतात, आपल्या घरात घुसत असतात। उंदीर, घुस हे आपल्या धान्याची नासाडी करत असतात, घरातील वस्तू कुरतडत असतात, घरात ढेकून होतात, ते आपले रक्त शोषतात, आणि अशी हा जो कोळी दिसतो का नाही, कोळ्यामुळे घरात जळमटे होतात। डास, माशा, चिलटे, झुरळे यांचे आपल्याला त्रास होतो, आणि असे असले तरी त्रासदायक प्राण्यांनाही निसर्गात महत्त्व आहे। आता पुढचं चित्र बघूया। आता बघा, आमची पिल्ले दूध देतात। आता या चित्रामध्ये बघितलं तर आपल्याला गाय दिसते, कुत्रा दिसतो, बोकड दिसतो। तर गाय, कुत्रा, बोकड आणि उंदीर या प्राण्यांची पिल्ले आईची दूध पिऊन मोठे होतात। या प्राण्यांना चार पाय असतात, त्यांच्या अंगावर केस असतात आणि त्यांना बाह्य कर्ण असतात, कर्ण म्हणजे कान। आता या सगळ्या भोवतालच्या प्राण्यांचा गट किती प्रकारे करता येतात हे आपण पाहिलं, पण हे झाले वरच्यावर, निरीक्षणातून गट पडले। पण वैज्ञानिक ज्यावेळी प्राण्यांचे गट पडतात त्यावेळी ते यापेक्षा अधिक महत्त्वाच्या गोष्टींचा विचार करत असतात। आता या चित्रामध्ये आपण बघितलं आमचे पिल्ले दूध पितात नाही, काही जे प्राणी आहेत त्या प्राण्यांची पिल्लं त्यांच्या आईचे हे दूध पित असतात। आता पुढचं चित्र बघूया। आता हे प्राणी काय म्हणतात, आम्ही उडतो। आता या चित्रामध्ये आपण काही आकाशात उडणारे प्राण्यांची माहिती बघणार आहोत। पक्ष्यांना दोन पाय असतात, उडण्यासाठी दोन पंख असतात, पक्ष्यांच्या अंगावर पिशा असतात। वेगवेगळ्या पक्ष्यांची उडण्याची ताकद ही वेगवेगळी असते। गरुड आकाशात उंच भरारा घेऊ शकतो, उडाला की बराच काळ आकाशात फिरत राहू शकतो। त्याच्या उलट कोंबडा थोडासाच उंच उडतो आणि खाली लगेच येतो। आणि पुढचं जे चित्र दिसतं आहे तुम्हाला ते आहे वटवाघूळ। तुम्हाला माहिती आहे का, वटवाघळाला सुद्धा पंख असतात पण त्याच्या अंगावर पिसे नसतात। त्याची पिल्ले आईचे दूध पिऊन वाढतात। ते कावळा, चिमणी, पोपट आणि कोंबडा यांच्यासारखा पक्षी नाही आहेत। त्याचा समावेश गाय, वाघ, हरिण आणि उंदीर यांच्या गटात होत असतो। आता पुढे चित्र बघूया, पाण्यात राहणारे प्राणी। आता आम्ही पाण्यात राहतो, म्हणजे काही प्राणी कुठे राहतात, पाण्यात पण राहतात। आता पाण्यात राहणारे प्राणी आपण बऱ्याच वेळेस बघितलं आहे, हा मासा हा पाण्यात असतो, त्याच्याबरोबर खेकड पण आपण बघितली ती पण पाण्यात असते। निरनिराळ्या प्रकारचे मासे पाण्यात राहतात, माशांना पर असतात, पर असल्यामुळे त्यांना पाण्यात हालचाल करता येते। माशांच्या अंगावर खवले असतात। मग आहे जसं आपल्या शरीराला कसे अवयव आहेत, नाक, कान, हात, डोळा, पाय, छाती, डोकं, मान, तसे हे सगळे माशाचे अवयव आहेत। खवले, डोळे, कल्ला, पर, हे सगळे काय आहेत, माशाचे अवयव आहेत। आता पुढचं चित्र बघूया। जसं काही प्राणी आकाशात उडतात, काही प्राणी पाण्यात राहतात, तसं काही प्राणी जमिनीवर राहून ते सरपटत चालतात। आता सरपटणारे प्राणी, सरडा तुम्ही पाहिला आहे, पाल पाहिला आहे, साप पण पाहिला आहे, हे सरपटणारे प्राणी आहेत। सरपटणाऱ्या प्राण्यांच्या अंगावर काय असतात, खवले असतात। सरडे आणि पाली यांना चार पाय असतात, ते खूपच आकुड असतात।
सापाला तर पायच नसतात, म्हणजे साप हा पाय नसणारा प्राणी आहे. पुढं चित्र बघूया आपण. आता हे सगळं दिसतंय की चित्रामध्ये तुम्हाला रंगीबिरंगी फुलपाखरं दिसत आहे, माशी दिसते, डास आहे, हे काय म्हणतात, यांना काय म्हणतात, कीटक म्हणतात. फुलपाखरांना पंख असतात, आपण फुलपाखरांना पक्षी म्हणत नाही, ते कीटक आहेत. फुलपाखरे पक्षाबरोबर आकाराने लहान असतात, शिवाय त्यांना सहा पाय असतात. सहा पाय असणाऱ्या प्राण्यांना कीटक म्हणतात, म्हणून फुलपाखरे कीटक आहेत. डास, माशा, झुरळे हे सुद्धा काय आहेत, कीटक आहेत. आता आपण आता याच्यामध्ये बघा तुम्हाला. आता जरा डोके चालवा. पुढीलपैकी कोणत्या गटात घुबड, घोरपड आणि मांजर या प्राणी समावेश असेल? आता गट दिला आहे. गटमध्ये काय आहे? पहिला गट दे गाय, कुत्रा, बोकड आणि उंदीर. यांचा गट कोणता? ही आमची पिल्ले दूध पितात. मग ते प्राणी कोणते अजून तुम्हाला लिहायचे? कावळा, चिमणी, पोपट आणि कोंबडा आम्ही ओढतो. मग अजून उडणारे प्राणी कोणते ते तुम्हाला लिहायचे? बरोबर. सरडा, पार आणि साप आम्ही सरपटत चालतो. अजून तुम्ही जे पाहिजे सरपटत चालणारे प्राणी आहेत का नाही ते तुम्हाला लिहायचे. हे झाले आपल्याला माहीत असणाऱ्या प्राण्यांची थोडक्यात माहिती. पण आपल्याला आपल्या या जगात कितीतरी प्राणी असे आहेत, प्राण्यांचे रंग, रूप, आकार यामध्ये वेगवेगळेपणा असतो. त्यांची हालचाल, त्यांची राहण्याची जागा यातही वेगळेपणा असतो. प्राण्यांमधील या वेगळेपणालाच प्राण्यांमधील विविधता म्हणतात. समुद्रात राहणाऱ्या प्राण्यांची संख्याही फार मोठी आहे, त्यांच्यातही विविधता आहे. अशा सर्व प्राण्यांची माहिती अत्यंत मनोरंजक आहे. अजून थोडे मोठे झालात की ती माहिती तुम्हाला जरूर शिकायला मिळेल. बघा आता आपण या पाठात काय शिकलो. पहिलं, आकाश, जमीन आणि पाणी या ठिकाणी वेगवेगळ्या प्राण्यांचा संचार असतो. संचार म्हणजे राहण्याचं ठिकाण असतं. रंग, आकार तसेच हालचाल करण्याच्या पद्धती अशाही बाबतीत प्राण्यांमध्ये विविधता असते. काही प्राण्यांचा आपल्याला उपयोग होतो अशी आपण प्राणी पाळत असतो. काही प्राण्यांपासून आपल्याला काय होतो, त्रास होतो. प्राण्यांची महत्त्वाची वैशिष्ट्ये बघून वैज्ञानिक त्यांचे गट करत असतात. समजलं मग? आता काय करायचं, हा पाठ तुम्ही अजून दोन वेळेस वाचायचा आणि त्याचा स्वाध्याय मला तुम्ही लिहून पाठवायचा. धन्यवाद. थँक्यू.